वर्धा। इस्रायली हवाई हल्ल्यात बुधवारी मध्य गाझा शहरातील उंच इमारती पाडण्यात आल्या। गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात 48 पॅलेस्थानी नागरिक मृत्युमुखी झाले असल्याचं वृत्त आहे। यात 14 लहान मुले आणि 3 महिलांचा समावेश आहे। 86 मुले आणि महिलांसह 300 हून अधिक जखमी झाले आहेत। गाझा इमारत कोसळतानाचे दृश्य इस्रायली टीव्ही वाहिन्यांवरून प्रसारित केले गेले होते। इस्रायलच्या हल्ल्याला उत्तर देताना हमासने इस्रायलवर 130 रॉकेट प्रक्षेपित केल्याचं वृत्त आहे।